परिस्थिती अशी आहे की आजपर्यंत तर ठाण्यामध्ये सेकंड वेव नाही, कारण की आपला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे ते सारखा कमी होत चाललेला आहे. आता जर आपण आज सकाळपर्यंतची परिस्थिती बघितली तर काल आपल्याकडे 121 नवीन केसेस आले होते आणि आपली जी पॉझिटिव्हिटी आहे ते आता 8%पेक्षा कमी गेलेली आहे. 7.97% आपली पॉझिटिव्हिटी आता ठाणे शहराची आलेली आहे आणि जे नॅशनल लेवलला जे आपल्या पॉझिटिव्हिटी रेट आहे कोविडचा तो आता 7% आहे. तर आपली पॉझिटिव्हिटी रेट मागील 2 महिन्यापासून सारखी घसरत आहे. जोपर्यंत आपला पॉझिटिव्हिटी रेटमध्ये काही चेंज होत नाही तोपर्यंत दुसरी लाट आहे की नाही असा म्हणता येणार नाही. डे ऑन डे आपला जो पॉझिटिव्हिटी आहे ते सुद्धा 2%-4%पर्यंतच असा चाललेला आहे. तर परंतु याचा अर्थ असा नाही की दुसरी लाट येणार नाही किंवा येऊ शकत नाही. आपण जर नवी दिल्लीचा उदाहरण बघितला तर नवी दिल्लीमध्ये होणारे टेस्टिंगमध्ये लगेच केसेस वाढू लागले आणि 2 ते 3 दिवसात पॉझिटिव्हिटी रेट 4%-14%पर्यंत गेला. म्हणून आम्हाला असा मनात ग्रह धरून चालणार नाही की आपल्याकडे दुसरी लाट नाही किंवा येणार नाही. दुसरी लाटेची परिस्थिती आज रोजी दिसत नाही, तथापि आम्हाला दुसरी लाटेची तयारी करणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मागील 1 आठवड्यापासून आम्ही दुसरी लाटेची पूर्ण तयारीचा पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि आपण दुसरी लाटेला समोर जायला पूर्णपणे सज्ज आहोत. परंतु आमची तयारी एकतर्फी तयारी आहे, याच्यामध्ये दुसरा पक्ष आहे सर्वसामान्य नागरिक. तर त्रिसूत्री फॉर्म्युला जो माननीय मुख्यमंत्री महोदय नेहमीच आम्हाला सांगत असतात, फेस मास्क, हँड सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग, याचा वापर जर आम्ही विसरला तर हा दुसरी लाटेला निमंत्रण देण्यासारखा होईल. म्हणून हा त्रिसूत्री फॉर्म्युलेचा जर आपण वापर केला तरच कॉर्पोरेशनचे जे प्रयत्न आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्य आम्हाला लाभणार आहे. आणि मला असा खात्री आहे की जर आम्ही त्रिसूत्री फॉर्म्युला सर्वसामान्य ठाणेकरांनी वापरला आणि ठाणे महानगरपालिकाची जशी आपली तयारी आहे तशी आम्ही कायम ठेवू तर आपल्याकडे दुसरी लाटेची शक्यता फार कमी राहणार आहे किंवा दुसरी लाट येणार नाही आली तर आपण योग्य नियोजन करू. परंतु आपल्याकडे दुसरी लाट येणार नाही किंवा कोरोना गेलेला आहे अशी परिस्थिती बिलकुल मनात ठेवून काम चालणार नाही. सर, ज्या प्रकारे ज्या ठिकाणी गर्दी होते किंवा जे दुकानदार मास्क न घालणाऱ्या लोकांना एंट्री देतात दुकानामध्ये, अशा दुकानामध्ये काय कारवाई करणार, अशा दुकानांना काय अल्टिमेटम देणार? नाही, आपण जसं की आपल्याला माहिती आहे की मेन मार्केट्समध्ये परत आपण अनाऊन्समेंट्स आता सुरू केलेले आहेत, त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण निर्बंध उठवले होते किंवा मास्कचे ज्यावेळेस जनजागृतीचे आपण अभियान घेतले आणि ऑर्डर काढले त्याच्यामध्ये स्पष्ट केलेला होता की दुकानदारांना मास्कचा स्वतः वापर करणे आणि त्यांच्याकडे आलेले जे ग्राहक आहे त्यांनी देखील मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. याच्याची बाबतची जी दंडाची मोहीम आहे ते सारखी आपली सुरू आहे. परंतु आपला जो मुख्य उद्देश आहे मास्कचा दंड घेण्याचा एक सामाजिक प्रबोधन आहे, त्याच्यामधून दंडचे पैसे वसूल करणे नाही. आता आपल्याकडे आपण असं आता बिहेव करू लागलो आहे की जसा कधी आपल्याकडे काहीच झालेला नाही आणि कोरोना कधी नव्हता ही आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. बाजारामध्ये लोकांना खरेदीसाठी निघावा लागतो, दुकानामध्ये जावा लागतो, तर त्यावेळेस सर्वांची जबाबदारी आहे की दुकानदार असो, ग्राहक असो, दुकानामध्ये काम करणारे कामगार असो, ऑटो रिक्षा ड्रायव्हर असो, कुठल्याही प्रकारचा जो समाजाचा घटक आहे त्या सर्वांनी कोरोनाबाबत आपापली वैयक्तिक जबाबदारी स्वीकारल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. वैयक्तिक जबाबदारी म्हणजे काय की जोपर्यंत लस येत नाही किंवा लस आल्यानंतर सुद्धा जो पर्सनल प्रोटेक्शन आहे त्रिसूत्री फॉर्म्युला, फेस मास्क, हँड सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग याचा आम्हाला 100% वापर करावाच लागणार आहे, याला पर्याय नाही. सोशल डिस्टन्सिंग ना ठेवून, मास्क ना लावून आम्ही कोरोनाला आमंत्रण देण्यासारखा कृत्य करतो आहे. आणि जर आपल्याकडे दुसरी वेव आली तर आपला जो हा कोविड इरिस्पॉन्सिबल बिहेवियर आहे त्याच्यामध्ये एक मोठा वाटा होईल. म्हणून माझी आपल्या माध्यमातून सर्वसामान्य ठाणेकरांना कळकळीची विनंती आहे की महानगरपालिकाची प्रशासकीय तयारी जरी सज्ज असली तरी सर्वसामान्य नागरिकांनी याच्याबाबत बिलकुल स्वतःचा प्रिकॉशन ठेवावा, त्रिसूत्री फॉर्म्युलेचा वापर करावा, जेणेकरून आमची तयारीमध्ये त्यांचा सहकार्य आम्हाला लाभेल आणि दोन्ही पक्ष मिळून सर्वसामान्य नागरिक आणि ठाणे महानगरपालिका आपण कोरोनावर मात करू शकू.